गंगापूर येथे अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारमधून 1188 देशी दारूच्या बाटल्या दारूंसह 7,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अहमदनगर येथून नेवरगाव गंगापूर मार्गे कारमध्ये अवैध देशी दारू घेऊन औरंगाबाद शहरात घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने तालुक्यातील नेवरगाव ते वाहेगाव रोडवर मनसे चौक वाहेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ कोल्हे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम देशमुख, पोलीस शिपाई रामेश्वर धापसे वाल्मिक निकम यांनी सापळा लावला असता या कारची तपासणी केली. कारमध्ये 8 बॅगमध्ये 1,78,200 रुपयांच्या विदेशी दारू आणि 1,188 किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्याने कारसह एकूण 7,28,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विनोद प्रेमचंद मोहतले आणि अजय रमेश वाहूळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे करत आहे. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.